नमस्कार, बीबीसी विश्वमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी सिद्धनाथ गानू. बुलेटिनची सुरुवात करूया आजच्या आपल्या हेडलाईन्स पासून. 5 राज्यांचे एक्झिट पोल. मध्य प्रदेश, राजस्थानात काँग्रेस करू शकतं सत्ता स्थापन. छत्तीसगडमध्ये भाजपला आशा, तर तेलंगणात TRSला पुन्हा कौल मिळण्याची शक्यता. बुरुंडी देशात अध्यक्षांना विरोध करणाऱ्या लोकांसाठी चालवल्या जातात छळ छावण्या. विरोधकांच्या या आरोपांवर बीबीसीचा खास तपास. आफ्रिकेच्याच मादागास्कर देशात महिला का भोगतायत न केलेल्या गुन्ह्यासाठी तुरुंगवास. कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण, पण ओपेक देशांचं तेल उत्पादन कमी करण्यावर एकवाक्यता नाही. आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतीसाठी पोहोचणारा फ्लाइंग रोबो. आणि आता वळणार आहोत 5 राज्यांच्या निवडणुकांकडे. तेलंगणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये आज मतदान झालं. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोरममधल्या उमेदवारांचं भवितव्य या आधीच EVMमध्ये बंद झालंय. 11 तारखेला या निवडणुकांचे निकाल लागतील, पण एक्झिट पोलचे अंदाज काय ते बघूया. आणि वळूया मध्य प्रदेशकडे. मध्य प्रदेशचे अंदाज आपल्याला असं सांगतायत की 3 एक्झिट पोल्सचं म्हणणं आहे की काँग्रेसला इथे आघाडी आहे. ABP सी वोटरचं म्हणणं आहे की काँग्रेसला 126 जागा मिळतील आज तक. आणि ॲक्सेसचं म्हणणं आहे की 104-122 जागा काँग्रेसच्या पारड्यात पडतील. तर इंडिया न्यूज म्हणते 112 जागा काँग्रेसला मिळेल. या सगळ्या एक्झिट पोल्समध्ये भाजपला दुसऱ्या क्रमांकाचं स्थान मिळालेलं आहे. आणि इथे शिवराज सिंग चौहान यांची सत्ता जाण्याची चिन्ह आहेत असं हे एक्झिट पोल्स म्हणतात. राजस्थानकडे जर आपण आलो तर तिथे सुद्धा आज तक आणि ॲक्सिस या एक्झिट पोलचं म्हणणं आहे की काँग्रेसलाच इथे आघाडी मिळेल. 119-141 इतक्या जागा त्यांच्या पारड्यात पडू शकतात. तर भाजपला 55-72 जागांवरच समाधान मानायला लागेल. टाइम्स नाव CNXच्या एक्झिट पोलचं म्हणणं आहे की काँग्रेस 105 जागा इथे मिळवू शकतं, तर भाजपला 85 जागा मिळून दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानायला लागेल. आणि वसुंधरा राजे यांची इथली सत्ता संपुष्टात येईल. BBCचे प्रतिनिधी नितीन श्रीवास्तव यांच्याकडे आपण जाणार आहोत, पण त्याआधी आपण छत्तीसगडबद्दल सुद्धा बोलूयात. इथे 3 एक्झिट पोल्सनी भाजपला आघाडी दाखवली आहे आणि 2 एक्झिट पोल्सच्या मतानुसार काँग्रेसला इथे सत्ता स्थापनेची संधी मिळू शकते. ABP सी वोटरचं म्हणणं आहे की भाजपला 52 जागा मिळतील, तर काँग्रेसला फक्त 35. इंडिया TVचं म्हणणं आहे की भाजपच्या पारड्यात 42-50 जागा पडतील, तर काँग्रेस 32-38 जागांवरच समाधानी त्यांना राहायला लागेल. आणि टाइम्स नाव CNXचं म्हणणं आहे की भाजपला 46 तर काँग्रेसला 35 जागा मिळतील. आता आपण जाणार आहोत BBCचे प्रतिनिधी नितीन श्रीवास्तव यांच्याकडे, जे राजस्थानमध्ये होते या सगळ्या निवडणुकीबद्दल. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की त्यांनी या प्रचारात काय पाहिलं, कुठल्या पक्षाबद्दल लोकांमध्ये काय मानसिकता होती. राजस्थान का जो इलेक्शन है उसमें हिस्ट्री बहुत इंपॉर्टेंट है. दोनों ही पार्टीज इसको अपने अपने तरीके से देखना चाहती हैं. BJP चाहती है हिस्ट्री रिपीट ना हो, क्योंकि वहाँ पर एंटी इनकम्बेंसी रहती है. पिछले 20 सालों में जो एग्जिस्टिंग गवर्नमेंट होती है उसको वोट आउट कर दिया जाता है. कांग्रेस चाह रही है कि हिस्ट्री रिपीट करें सो दैट वो वापस आए पावर में. लेकिन लोगों से बात करने में जो सेंस मिलता है वो ये मिलता है कि लोग इश्यूज़ पे वोट देने की बात कर रहे हैं, लोग डेवलपमेंट की बात कर रहे हैं, लोग वेलफेयर स्कीम्स की बात कर रहे हैं. और ज़्यादातर लोगों का जो सेंस है वो ये दिखता है कि पिछले 10-15 सालों में किसी भी पार्टी की गवर्नमेंट रही हो, काफ़ी लोगों को ये लगता है कि आम आदमी के लिए कम चीज़ें हुई हैं और लोग और ज़्यादा एक्सपेक्ट करते हैं गवर्नेंस के तौर पर, पॉलिसीज़ के तौर पर और एक्चुअल इम्प्लीमेंटेशन के तौर पर. तो हो सकता है ये जो रिज़ल्ट हो वो एक मैंडेट हो कॉमन मैन का इन चीज़ों के लिए. आणि या राज्यांकडनं आपण तेलंगणाकडे वळणार आहोत, जिथे काही मोठा सत्ता बदल घडेल असा तरी काही एक्झिट पोल्सचा होरा दिसत नाही आहे. एक्झिट पोल्स असं म्हणतात की के चंद्रशेखर राव यांची सत्ता तेलंगणामध्ये टिकून राहील. या तिथल्या दुसऱ्या निवडणुका होता स्वतंत्र राज्य निर्माण झाल्यानंतर. आज तक ॲक्सेसचा पोल म्हणतो की तेलंगणा राष्ट्र समितीला 79-91 जागा मिळतील, तर काँग्रेसच्या नेतृत्वातल्या विरोधकांच्या आघाडीला 21-33 जागांवरच समाधान मानायला लागेल. आणि टाइम्स नाव CNXचा पोल सांगतो की चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला 66 जागा मिळतील, तर काँग्रेस आघाडीला साधारण 37 जागा मिळतील. या निवडणुका चंद्रशेखर राव यांनी पुढे आणल्या होत्या आणि असं वाटत होतं की त्यांना याचा फायदा होईल, हेच आपल्याला एक्झिट पोल्स सांगतायत. पण या सगळ्यात विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन आघाडी उभारली होती. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत BBC तेलुगूचे प्रतिनिधी किरण. किरण, आप हमें बता सकते हो की इन चुनाव से पहले KCR को ऐसे लग रहा था कि KCR के लिए ये विजय बहुत ही आसान होगा, लेकिन चुनाव जब आगे आए तब विरोधी पार्टियों ने जो इकट्ठा आके प्रयास किया तो उन्हें शायद थोड़ा बहुत इसका फायदा
होता हुआ दिख रहा है। हाँ सिद्धनाथ, 2014 में के बाद केसीआर ने सरकार बनाने के बाद सबको ऐसा लग रहा था कि कोई अपोजिशन नहीं है। जब 2-3 महीने पहले भी ऐसा लग रहा था कि अपोजिशन बहुत वीक है, मगर 2 महीने पहले हम लोग ये कह सकते हैं कि एक अलायंस बन के, एक स्ट्रांग अलायंस बन के उभर के आया है सामने केसीआर के सामने जो चुनौती दिया था। इससे पहले वन साइड लगता था जो इलेक्शन, अभी टग ऑफ वार जैसा दिख रहा था। तो केसीआर के जो ग्रामीण योजनाएं थे, जो रूरल वोटर्स थे, उनको बहुत आकर्षित कर रहे थे, तो वो बहुत उन पे स्ट्रांग, उन पे ऊपर निर्भर थे। मगर अर्बन मिडिल क्लास जो दो सरकार के ऊपर थोड़ी बहुत ना संतुष्ट थे, वो उनके वोटर्स वोट जुड़ने के लिए कांग्रेस ने बहुत कोशिश की। मगर जो न्यूट्रल वोटर्स थे इस चुनाव में बहुत अहम भूमिका निभाने वाले हैं, क्योंकि उन वो तटस्थ रहते थे। मगर अब वो एक अलायंस बनने के बाद जो टीडीपी तेलंगाना के खिलाफ समझा जाता था, कांग्रेस के साथ मिलने के बाद जो न्यूट्रल वोटर्स थे वो अब किसके तरफ जाएंगे, ये तेलंगाना के भविष्य पर निर्भर करता है। धन्यवाद किरण ये हमसे शेयर करने के लिए। किरण यांचं जसं म्हणणं होतं की निवडणूक प्रचारात जे घडलं विरोधक एकत्र येऊन त्यांना फायदा होईल असं वाटत होतं, पण एक्झिट पोल्सचं तरी तसं म्हणणं नाही आहे असं दिसतंय। निवडणुकांच्या या बातम्यांनंतर आता वळणार आहोत आपण एका खास बीबीसीच्या तपासाकडे। बुरुंडी देशात आफ्रिकेतल्या राष्ट्राध्यक्ष एनकुरुनझिजा तिसऱ्यांदा आपलं पद राखण्याच्या प्रयत्नात आहेत, आणि त्यासाठी आपल्याला विरोध करणाऱ्या लोकांसाठी त्यांनी छळ छावण्यासुद्धा उभारल्या आहेत असं बुरुंडीच्या गुप्तचर विभागाच्या माजी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। 2015 एनकुरुनझिजा यांच्या विरोधात राजधानी बुजुंबुरा इथं रस्त्यावर आंदोलनं झाली, सरकारनं त्याविरोधात केलेल्या कारवाईत शेकडो लोक मरण पावले। आता सूत्रांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार विरोधकांना संपवण्याचं काम अजूनही गुप्तपणाने सुरूच आहे। सरकारने मानवी हक्कांचं उल्लंघन झाल्याचे आरोप कायम फेटाळलेत, अशा अहवालांवर प्रतिक्रियाही दिली नाही। आताही ही बातमी तुम्हाला विचलित करू शकते, बघूया। काही महिन्यांपूर्वीपर्यंत ही व्यक्ती बुरुंडी सरकारच्या गुप्तचर विभागात अधिकार पदावर होती। आम्ही एका गुप्त जागी त्यांना भेटलो। त्यांच्या म्हणण्यानुसार बुरुंडी देश वरून शांत दिसत असला तरी सुरक्षा अधिकारी अजूनही लोकांचा छळ करतात आणि त्यांचा जीवही घेतात। हे प्रमाण खूप जास्त आहे। काही लोकांना वाटतं हा देश आता सुरक्षित आहे, पण कुणालाही कळू न देता लोकांना मारण्याची ही वेळच खरं तर फायद्याची आहे। अशाच काही गुप्त कारवायात ही व्यक्ती स्वतः सहभागी होती। वर्णन करताना त्यानं काही जागा दाखवल्या जिथे लोकांचा छळ होत होता। बुरुंडी देशाच्या राजधानीतल्या एका घराचा आम्हाला शोध लागला। डिसेंबर 2016 सोशल मीडिया साईटवर हे घर दिसलं होतं। काही लोकांच्या मते या घरात गुप्त तुरुंग होता। पोलिसांनी लगेच हा दावा फेटाळून लावला। आम्ही घराच्या मालकांना शोधून काढलं आणि त्यांच्याकडच्या फोटोंवरून फॉरेन्सिक तज्ज्ञांनी या घराचं हे मॉडेल तयार केलं। त्यानंतर गुप्तचर विभागातल्या एका व्यक्तीला आम्ही शोधून काढलं ज्यानं हे घर ओळखत असल्याचं आम्हाला सांगितलं। या व्यक्तीचाही असाच दावा आहे की ही छळछावणीच होती जी एक माणूस चालवत होता। ॲलेक्सिस एंडिगिनकुर्की हे त्याचं नाव। आम्हाला भेटलेल्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार त्यानं तिथं शिरच्छेद झाल्याचं स्वतः पाहिलंय। During the time of that blood, रक्त वाहण्याचा हा व्हिडिओ बाहेर आला तेव्हा त्यांनी 3 लोकांना आणलं होतं आणि तिथल्या एका खोलीत त्यांना ठेवलं होतं। दुसऱ्या दिवशी गुप्तचर विभागातला एक अधिकारी आला, त्याने तिघांना दिवाणखान्यात नेलं। तो एन कोरोका होता। त्याने रक्षकांना शिरच्छेद करण्याचा आदेश दिला। आम्ही बुरुंडी सरकारसमोर आमचे आरोप ठेवले पण प्रतिसाद मिळाला नाही। दुसऱ्या एका व्यक्तीनं सांगितलं की या हत्या झाल्या त्या सुमाराला तोही त्याच घरात बंदी होता। So we could hear people shouting. आम्ही त्या लोकांना ओरडताना ऐकलं, या कुत्र्यांना पकडा, सुटू देऊ नका, नाहीतर तुम्हाला परिणाम भोगावे लागतील। शेवटी त्यांनी तिघांना पकडलं। त्यांचं ओरडणं आम्ही ऐकलं, त्यावरून असं वाटलं की त्यांना जीवे मारत असावेत। ज्यांना लक्ष्य केलं जात आहे त्यांच्यावर राष्ट्राध्यक्ष पियर एन गुरुझिजा यांना विरोध केल्याचा आरोप आहे। राजधानीत त्यांच्या विरोधात होणारी आंदोलनं आज थांबली आहेत, पण आम्ही ज्या एजंट्सना भेटलो त्यांच्या म्हणण्यानुसार परिस्थिती अजूनही तितकीच धोकादायक आहे। अध्यक्षांचे विरोधक या नव्या हत्यांच्या पद्धतीला कॉम्वे कॉम्वे असं म्हणतात, म्हणजे एका मागून एक। मादागास्करचा हा रिपोर्ट आणि एक्झिट पोलचे सगळे निकाल तुम्हाला बीबीसी मराठीच्या वेबसाईटवर सविस्तरपणे वाचायला मिळतील। यानंतर आपण बघणार आहोत आफ्रिकेतल्या मादागास्कर या देशात घरातल्या पुरुषांच्या गुन्ह्यांसाठी स्त्रियांना का शिक्षा भोगायला लागते। कुठेही जाऊ नका, पाहत रहा बीबीसी विश्व। नवा दृष्टिकोन, अनंत शक्यता। बीबीसी न्यूज मराठी, तुमचं विश्व समृद्ध करा।
तुम्ही पाहताय बीबीसी विश्व. आफ्रिकेतल्या मादागास्कर या देशात एक अजब गोष्ट घडते. इथल्या महिलांना त्यांच्या पुरुष नातलगांनी केलेल्या गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगायला लागते. 100 Women या सिरीज अंतर्गत बीबीसीने अशाच काही महिलांशी बातचीत केली, बघूया. De tsy fantako marina azy fototra ny zavatra nataondrareo tany no nandraisana anay vehivavy. Tsy haiko ny vadiko, tsy fantako fa za tsy afikan'izay. De noetina aloha izy, izy rery noetina. De efa lasa lavidavitra de miverena indray a hoe tsy mety raha tsy manaraka ianao fa ianao mahalala marina rehetrarehetra nefa la marina tsisy fantako. Mandainga ihany na sesina hoe za ve vadiny hoe io ve vadinao de tsy fantatra ao maro de mipidy voafetaka zany aloha tamin'izay satria gosdroat io nataony mipidy voafetaka fa hoe mandainga foana. Na amiko manokana raha zao hoe nazana ho tazona ary na tenako fotsiny ary tsy mampaninona fa reo kely anakakely reo kely mitsotsi kely reo mampalahelo satria zany mbola tsy zaza tsinotsinona tsy mampaninona fa reo zany no mampalahelo na mijery an'ireo zaza reo raha dia mahotsa any andreo atokontany hoe to moa dia hitanitrareo tazonina amin'izao nefa zavatra tsy ary tsy vitan'ilay vivavy akorana. Our research points to a practice amongst policemen but also the judiciary to arrest and hold in detention 10, 20, 30 people at the same time for the same crime. Imagine if your mother, your sister or your daughter suddenly gets arrested by policemen and brought here in conditions that are so horrible that women told us it's like a second death to them. हंड्रेड वेमेन या सिरीजमधल्या बातम्या तुम्ही आमच्या वेबसाईटवर बघू शकता. आणि जी पुढची बातमी आहे ती मुंबईकरांसाठी खास आहे. कुलाबा बांद्रा सिब्ज या मेट्रोमार्गाचं काम जोरात सुरू आहे, पण ही मेट्रो सुरू होण्याआधी इथल्या बोगद्याची सफर आपल्याला घडवत आहेत बीबीसी मराठीचे शरद बढे. आणि यानंतर बघूया बीबीसीचे कार्टुनिस्ट गोपाल शून्य यांनी काढलेलं आजचं कार्टून.
आणि बुलेटिनमध्ये यानंतर बघणार आहोत नैसर्गिक संकटाच्या वेळी मदतीला धावून येणारा संकटमोचन फ्लाइंग रोबो. पाहत रहा BBC विश्व. नवा दृष्टिकोन, अनंत शक्यता. BBC न्यूज मराठी, तुमचं विश्व समृद्ध करा. तुम्ही पाहताय BBC विश्व. आपल्याला एखादा आवडीचा पदार्थ दिसला की आपण त्याचा पार अगदी फडशा पाडतो, पण हल्ली असे पदार्थ खाताना जरा सांभाळून, कारण खाद्यपदार्थांमुळे येणाऱ्या ॲलर्जीचं प्रमाण वाढायला लागलंय. ही ॲलर्जी नेमकी असते काय बघूया. इथून पुढे आपल्या आवडत्या गोष्टी खाताना जरा लक्ष द्या. या शारीरिक संकटाकडनं आता नैसर्गिक संकटाकडे वळूया. नैसर्गिक आपत्तीची सूचना आपल्याला जर एखाद्या उडणाऱ्या रोबोकडनं मिळाली तर माशांसोबत उडून नैसर्गिक आपत्तीचा कानोसा घेणाऱ्या डेल फ्लाय या छोट्या रोबोची निर्मिती झाली आहे. बघूया हा रोबो कसा आहे. We have 4 wings and we can adjust the motion of these wings individually, and this allows us to, for example, go sideways by in our case we flap the right wing pair faster than the other one. That lifts the right side of the robot higher, and then we rotate and we go sideways. Search and rescue is one of them. Robotic pollination is another one. What we're trying to develop is robots that can be scaled down, that can be as small as possible, because first of all, if you want to have swarms, these robots should be cheap. And we also want the robots to be safe, because the smaller you are, the safer you are. हे सगळे व्हिडिओज अर्थातच तुम्हाला BBC मराठीच्या YouTube चॅनलवर पाहायला मिळतीलच. जगभरातल्या वेगवेगळ्या घडामोडींचा वेध आपण BBC विश्वमध्ये घेतच राहणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत रहा BBC विश्व. नवा दृष्टिकोन, अनंत शक्यता. BBC न्यूज मराठी, तुमचं विश्व समृद्ध करा.